हॅलो फ्रेंड्स, मी विक्रांत, व्ही पी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बारामती या ठिकाणी आमच्या रिलेटिव्हचेच हॉटेल आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. या हॉटेलमध्ये आल्यानंतर फक्त चालतं मटन, मटणाशिवार चव कुठेही नाही. यायचं तर त्याच हॉटेलला, मी त्याचं नाव सांगणार आहे, फक्त खायला मटन. मटन त्यांची खूप स्पेशलिस्टी आहे. मटन खूप सुंदर पद्धतीने, खूप चांगल्या रीतीने त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. आपण आतमध्ये हॉटेलमध्ये जाणार आहे, सगळ्या गोष्टी बघणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि नक्की जे मी हॉटेल सांगणार आहे त्या हॉटेलला नक्की भेट द्या, फॅमिली घेऊन या. खूप सुंदर जेवण करतात. फक्त तिथं मटण, कुरकुरीत भाकरी, रस्सा नसतं असं दाबून खायचं. तर चला आपण जाऊया. हे हॉटेल आहे अन्नपूर्णा, अन्नपूर्णा हॉटेल आहे. बघा अन्नपूर्णा किती छान नाव दिलेलं आहे. अन्नपूर्णा म्हणजे काय, सगळ्यांचं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यासाठी अन्नपूर्णा. खूप सुंदर हॉटेल आहे मित्रांनो. आपण या हॉटेलमध्ये जाऊया, सगळ्या गोष्टी माहीत करूया. तर चला जाऊया. नमस्कार, आज आपण मटन दम बिर्याणी बनवणार आहोत. मी निलेश धवन, हॉटेल अन्नपूर्णाचा मालक. आज साजूक तुपातली बिर्याणी बनवणार आहेत आपण. हे साधारणतः 3 किलो मटन आहे. त्यात आपण घरगुती मसाले, दही, कोथिंबीर, पुदिना टाकलेला आहे. साधारणतः मटन होत आलेलं आहे आता.
थोडं अर्धं कच्चं झालंय, अर्धं कच्चं झालं की त्यात ओनियन फ्राईड टाकायचा. हां, तर आपण ओनियन फ्राईड टाकणार आहोत. मटन अर्धं कच्चं आहे, अर्धं कच्चं. ते ओनियन फ्राय, कांद्याचं भाजलेला मसाला. करून घेऊया मसाला, करून घेऊया आपण. आता थोडं पाणी कमी पडलं, पाणी टाक. हां, मसाला बनवून घ्यायचा बघा. झालेला आहे आता ही मसाला. मसाला झालेला आहे तर बिर्याणीमध्ये पहिल्यांदा दही, पुदिना, घरगुती मसाले, मिरची पावडर, चिकन मसाला, मटन मसाला, पुदिना आणि हळद हे टाकून दहीचं योग्य प्रमाण वापरून तो मसाला करायचा. मीठ, त्यात थोडं निंबू पिळूया. थोडं लिंबाने काय होतं, राईस सफेद येतो, सफेद व्हाईट निघतो. मग अर्धा चमचा निंबू टाकायचा. साधारणत हा अर्धा कच्चा राईस झाला की टाकायला सुरुवात करायची. दोन मिनिट नंतर थोडं शिजलं की टाकायचा तांदूळ न पीस. थोड्या प्रमाणावर जास्त फूड कलर. पूर्ण उकळून द्यायचं. हा, हां, तडका द्यायचा आपल्याला. हां, तुपाचा तडका द्यायचा, बिर्याणीला तडका द्यायचा तुपाचा. हां हां, हे निंबाळकर you
म्हणतात फ्राय, चालू करा लेमन फ्राय, थोडी कोथिंबीर। क्रांती लेके आचल, अटाय कणी काही आट आहे, आट्याची कणी काही त्यांनी आणलं म्हणजे त्यांनी कसं हा दिला दम दम बिर्याणी, हा दम बिर्याणी, आता याच्यावरती दगड दम जाऊ नये म्हणून। और एक एक रख दे, और एक रख दे, हा हा कसलंच हवा झाली की गेली नाही पाहिजे त्याच्यातनी, आणि फुल तातात गरम होतोपर्यंत ठेवायचं आहे। आपण फ्राय मारणार आहोत आज काळ्या मसाल्यातला फ्राय, अद्रक लसूण, एक मिनिट येता का इकडं, मीच घेतो लावा बरं मसाला आहे या थोडं जरा तरी टाकू आपण, या रश्याची थोडी तरी त्यांनी थोडं ही होतं ना टेस्ट येते त्याची। हा घरगुती काळा मसाला आमचा, हे मीठ चवीपुरतं, हे थोडी मिरची पावडर, धना पावडर, थोडं कसुरी मेथी, काळा मसाला, थोडा काळा मसाला, झालेलं आहे काळं मटण, ओळी कोथिंबीर, बस झालेलं आहे काळं मटण। ओके, ही घरगुती तिखट आहे, मिरची पावडर, मटण मसाला, कांदा लसूण मसाला, ही चिकन मसाला, मीठ, धना पावडर, ही संडे मसाला, किचन किंग आणि जिरं। मित्रांनो, आपण तर पाहिलं आता मटण त्यांची कशा पद्धतीने बनवलं, मटण बिर्याणी कशी बनवली, मटण दम बिर्याणी, त्यानंतर मटण फ्राय पण आपण पाहिलं, आणि त्याबरोबर मित्रांनो त्यांचं व्हेज पण आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये ते हे करतात। तर आता आपण नॉनव्हेज पाहिलं, आता आपण व्हेज बघणार आहे, तर चला मित्रांनो आपण पाहूया व्हेजमध्ये कोणती आज भाजी बनवणार आहे। तेल घेतलेलं आहे प्रथम, थोडा कांदा, कांदा पूर्ण भाजला गेला पाहिजे, थोडं अद्रक लसूण, कांदा थोडा
शॅलो फ्राय झाला, थोडं कसुरी मेथी, आपले रेग्युलरचे मसाले, मिरची फ्राय, मिरची पावडर, मीठ, किचन किंग आणि घरगुती मसाला. ही आपली ग्रेव्ही आहे. पनीर टिक्का बनवणार आहोत आपण. ही क्रीम बटर, पनीर टिक्का म्हणजे थोडं दही, थोडं चटपटीत जरा. टोमॅटो सॉस, पनीर, पण कलर वापरत नाही. काय नाही, विदाउट कलर. बाकीच्या ठिकाणी कलर लागतो, आपण विदाउट कलर. टेस्टिंग पावडर नाही वापरत, नॅचरल. थोडी चिमूटभर साखर, नाही नाही. 12 वर्ष जाणलो होय तुम्हाला. 12 वर्ष. तुम्ही वेजमध्ये काय काय बनवता? ऑल सर्व भाज्या, पंजाबी डिशेस. तिथे तिकड बाजूला साईडला घे. आपली क्वांटिटी पण भरपूर असते, जसं कस्टमर म्हणजे हे तसं आपल्याला. हा बनवायचं. एक मिनटं, थोडं पनीर घासो. व्हेज बिर्याणी बनवणार आहे आपण. कोणती बनवणार आहे? व्हेज बिर्याणी साजूक तुपातली, मिक्स व्हेज. आणि ते पनीरले पनीर, हे पनीर, हे थोडं दही, थोडी ग्रेव्ही. हा देवा, थोडं पाणी, थोडा बिर्याणी मसाला, मीठ, मिरची पावडर. बस थोडं हे करून घ्यायचं. एक मिनिट, आणि ओनियन फ्राईड किसून. आपण तडका देऊया त्याला, राईस घे. हे अजून घे ना राईस, एवढं नाही पुरणार. ही आपण जे मी तेवढं पुरतो येतो, थोडं बिर्याणी राईस टाकू आपण आता वरती.
थोडा कलर टाकूया टेबल. आता ह्याला दम द्यायला आपण या. थोड वरती थोड जाता दमला टाकूया थोड. पाच मिनटं जरा हा थोडं हे होतोपर्यंत हा करा पाच. मटन दम बिर्याणी ना. मटन दम बिर्याणी साजूक पाटली मटन दम बिर्याणी. तुम्हाला मटन वगैरे किती लागतं साधारणतः? मटन लागतं की 20 किलो. 20 किलो लागतं का? आल्यानंतर ना दुसऱ्या ठिकाणी महिला वर्ग जे आहे ते भाकरी करतात. भाकरी कुरकुरीत भाकरी. मटण म्हणलं की भाकरी पाहिजे. भाकरी खायची म्हणलं तर कुरकुरी खायची. तर हे बघा मावशी कशी भाकरी करतात. मावशी तुम्ही ज्वारीची भाकरी करता नाही? आणि या साईडला चपाती पण आहे कारण व्हेज पण मिळतं इथं. त्यामुळे चपाती पण आहे या ठिकाणी. भाकरी पण आहे शेजारी. भाकरी चालू आहे. कौशिक भाकरी करा. भाकरी ज्या मावशी भाकरी करत होत्या तर ती भाकरी केल्यानंतर ना इथं भाकरी ती आणि या पद्धतीने असं इथं त्या भट्टीवरती परत त्याला कुरकुरीत केली जाते. कडक केली जाते आणि नंतरनच परत त्या थाळीमध्ये केली जातं. तर हे दोनदा प्रोसेस होते. पहिल्यांदा भाकरी तिथं चुलीवरती होते तव्यावरती. त्यानंतर परत दुसऱ्यांदा इथं भट्टीमध्ये होते.
दम बिर्याणी केली निलेश सरांनी, तर ते आता आपण ओपन करतोय. आता बघा साधारणतः किती मिनिट झाले याला, आपण पाऊन तास झालं, तर पाऊन तासानंतर आपण याला ओपन करतोय. बघा मित्रांनो, किती सुंदर अशी मटण दम बिर्याणी. तर हे कडणी आपण त्याला काय लावलं होतं आता, कणिक ना, हा कणिक लावले होते, त्याच्यात आता दम जाऊ नये म्हणून. खूप सुंदर पद्धतीने झालेले आहे. आता प्लेट मध्ये काढतोय आपण. आता हे आपले झालेले आहे मटण दम बिर्याणी. या ठिकाणी आल्यानंतर नितीन रणवरे सर भेटले. हे आर्किटेक्चर आहेत, खूप सुंदर असा आर्किटेक्चर डिझाईन करतात. त्यांना भेटून मला खूप आनंद वाटला. आपण त्यांची आज माहिती घेऊया, थोडंसं आर्किटेक्चरबद्दल पण बोलूया. पण आता इथं बोलायचं तर त्यांनी आज मटण अन्नपूर्णा हॉटेलला ते आलेले आहे, मटण थाळीचा त्यांनी आस्वाद घेतलेला आहे, त्याबद्दल आपल्याला ते सांगणार आहे. आणि थोडंसं आर्किटेक्चरबद्दल पण बोलूया. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्ही भेटला, खूप छान वाटलं. मला कोण ओळखत नाही, अख्खी बारामती ओळखते. ओके ओके. डिझाईन वगैरे तुम्ही करता. अन्नपूर्णा हॉटेलला तुम्ही आज आला, तर त्याबद्दल काय सांगता तुम्ही? अतिशय अप्रतिम जेवण आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि योगेश धवन आपल्या हॉटेलचे मालक अतिशय चांगले आणि प्रेमळ मित्र आपले. आणि त्यांच्या ह्या कष्टाचे त्यांनी जे काय उभारले पहिल्यापासून मी डोळ्याने पाहिलेलं आहे त्यांनी हॉटेल हे. आणि क्वालिटी मात्र आज कित्येक वर्ष झालं काहीच फरक नाही. अतिशय सुंदर जेवण आहे आणि इतकं सुंदर जेवण की बोटं चोकत घरी जावं लागतं असं इथपर्यंत स्वाद आहे हा जेवणाचा. आणि कोणतीही गोष्ट योगेश हा मनापासून करतो हे मला पहिल्यापासून माहिती आहे. त्याचप्रमाणे त्या हॉटेलचं जे काय त्यांनी काळजीपूर्वक जे केलेली आहे, त्याचं जे काही क्वालिटी टिकवण्याची जे सर्व्हिस म्हणा जे काय असेल, त्यांनी अगदी कष्टातून उभारलं आहे. आणि मी त्याचं खूप अभिमानास्पदच माझा मित्र आहे हे सांगतो. आणि त्याला पुढील शुभेच्छा पण देतो की बाबा असंच त्याचं प्रगती होत राहावी. सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि तुमचं नाव मी खूप ठिकाणी ऐकलं आहे. आर्किटेक्चर तुम्ही डिझाईन वगैरे करता बरोबर? हा हो. काय सांगताल बरं आमच्या यूट्यूबमध्ये जे सध्या आता डिझाईनच्या बाबतीत आणि आर्किटेक्चरच्या बाबतीत आता खूप बदल बारामतीत घडत चाललेला आहे. कारण बारामतीचा परिसर आणि बारामती खूप बदलत चाललेली. काळाची गरज कशी आहे की लोकांना बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन माहिती होत चाललेल्या आहेत, त्याचा लोकांना आर्किटेक्टकडनं जर काम केलं तर खूप फायदा होत आहे ही त्यांना कल्पना यायला लागलेली आहे. आणि जे काही खर्च जो असतो त्यांचा काहीही जरी करायचा असेल तर त्यांना समाधान देणं हे आमचं काम आहे. कारण पैसे कुणीही खर्च करतं पण त्याला समाधान जर मिळालं नाही तर त्या पैशाचा वेळेचा आणि कामाचा काहीच त्यांना बेनिफिट होत नाही. आम्ही बऱ्याचशा माझा आमचा प्रयत्न आहे, पैशापेक्षा आम्ही कामाला प्राधान्य चांगलं का देतो की लोकांना कळावं की वायपट पैसे हो जाऊ नाहीत आणि काम चांगलं व्हावं. आणि अतिशय सुंदर जर काम झालं तर त्यांचं समाधान हे आमचेच पैसे वसूल झाल्यासारखं होतं असं माझं मत आहे. सर थँक्यू, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली, आर्किटेक्चर डिझाईनबद्दल पण सांगितली. आणि तुम्ही आज अन्नपूर्ण हॉटेलला आला, तिथल्या जेवणार आहे योगेश सर, तुमचे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती सांगितली. यस धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू. नो आपण आता अन्नपूर्णा हॉटेलमधनं बाय बाय करतोय. मित्रांनो मी स्पेशल मटण थाळी घेतली होती, काय सांगू तुम्हाला, इतकी सुंदर टेस्ट मी आत्तापर्यंत जेवण, मी भरपूर हॉटेलला गेलो होतो, आपण विजिट देतो, पण या अन्नपूर्णा हॉटेल जे आहे बारामती नीरा रोडला खूप सुंदर हॉटेल आहे. आतमध्ये या फॅमिली घेऊन. मित्रांनो त्यांची दुसरी पण शाखा आहे, ती कमिंग सून आहे, त्या ठिकाणी पण जाऊन आपण व्हिडिओ काढणार आहे. तिथं फॅमिलीची सोय आहे, तर त्या ठिकाणी जशी इथली चव आहे सेम तशीच चव त्या ठिकाणी आहे. म्हणजे इथं जिथे बनवत्यात सेम त्या ठिकाणी बनवत्यात, दोन्ही कुक सेमच आहेत. तर नक्की या अन्नपूर्णा हॉटेलला. आपल्या शेजारी जे निलेश सर आहेत,
स्वतः मटण बनवतात, स्वतः मटण दम बिर्याणी बनवतात. तुम्ही त्यांचा व्हिडिओ पाहतालच, तर त्यांना आपण विचारूया की तुम्ही आम्हाला आमच्या यूट्यूबमध्ये जे सदस्य आज बघत आहेत त्यांना तुम्ही काय सांगताल. पण मित्रांनो, याच्याबद्दल अजून एकदा सांगतो की त्यांच्यासारखी मटणाची चव कुठंच नाही. यायचं तर फक्त अन्नपूर्णा हॉटेलला यायचं. नमस्कार सर. नमस्कार. मी गेली 12 वर्ष झालं हॉटेल अन्नपूर्णा, नेरा रोड, कसबा बारामती येते. हॉटेल गेली 12 वर्ष झालं चालवत आहे आणि 12 वर्षापासून आपली बिर्याणी, मटण, मटण उकड, व्हेजमध्ये वेगवेगळ्या डिशेस, असं गावरान तडका टाईप मटण बिर्याणी, मटण साजूक तुपातली मटण दम बिर्याणी आणि उकडमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण मटण तयार करतो. 12 वर्ष झालं आपलं, एकदम अतिशय खूप प्रतिसाद भेटलेला आहे लोकांचा. एकदम सुंदर पद्धतीने तुम्हाला इथे आल्यावरती तुम्हाला समजेलच की आपण इथे बिर्याणी, साजूक तुपातली बिर्याणी असते, मटण आळणे उकड असते, मटण फ्राय असते, काळ्या रश्श्यातलं मटण असतं, रोस्टमध्ये असतं, रोस्टमध्ये फ्राय मटण फ्राय मिळेल तुम्हाला. असे विविध प्रकारचे तुम्ही एकदा आयुष्य भेट द्या नेरा रोड हॉटेल अन्नपूर्णा बारामती. सर थँक्यू, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला यूट्यूबमधल्या सदस्य लोकांना माहिती सांगितली आणि त्यानंतर तुम्ही जी मी तुमची रेसिपी बघितली तुम्ही बनवताना, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही मटण दम बिर्याणी, त्यानंतर मटण उकड म्हणा, त्यानंतर मटण फ्राय म्हणा, खूप चांगल्या पद्धतीने बनवलं. त्याच्या रेसिपी नक्कीच आमच्या यूट्यूबमधले सदस्य ट्राय करतील घरी. पण जशी ट्राय जर केलं तर त्यांना जमणार नाही, त्यांना फक्त तिथं यावं लागेल अन्नपूर्णा हॉटेलला. तर चला, धन्यवाद. धन्यवाद.